आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्री पद द्यावं, नाही तर आमची थांबण्याची देखील तयारी आहे. थांबून आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ. आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे. पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू. पण अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो. लोकसभेचा निकाल ज्यावेळेस लागला, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एनडीएची लगेचच मीटिंग बोलवलेली होती. म्हणजे 4 ला निकाल लागत होता आणि 5 ला बैठक बोलवली. मला काही 5 ला लगेच जाता आलं नाही. मी आमच्या पार्टीचे प्रफुल्ल भाई आणि सुनील तटकरे साहेबांना सांगितलं की आपण दोघं जण त्या मीटिंगला जावा, मी पुढच्या मीटिंगला, मग आपण सगळेच जाऊ. आणि त्या प्रकारे हे दोघं मीटिंगला गेले होते. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएचे मूळ सगळेच घटक पक्ष आहेत, परंतु त्यांची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं त्यांच्या दोघांच्या म्हणण्याला एक महत्व तिथं प्राप्त झालेलं होतं. आणि त्याच्या आधी मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत होत्या, आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेस स्वतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सांगितलं की ताबडतोब दिवस आता तुम्ही पुढं ढकलू नका, ताबडतोब एनडीएची बैठक घ्या. एनडीएच्या बैठकीमध्ये एनडीएचे प्रमुख या नात्याने, एनडीए दल के नेता या नात्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची निवड करू. आणि ती निवड करून त्याच्याकरता सगळ्याच एनडीएच्या प्रमुखांना बोलवा, सगळ्या लोकसभा नवनिर्वाचित सदस्यांना बोलवा, राज्यसभेच्या सदस्यांना बोलवा. आणि तशा प्रकारची लगेचच मीटिंग माझ्या माहितीप्रमाणे 7 तारखेला झाली. 7 तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण आलेलो होतो. तिथं 11 वाजता बैठक सुरू झाली. जवळपास 2 वाजेपर्यंत बैठक चाललेली होती. प्राईम मिनिस्टर स्वतः 12 वाजता आले. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रमुख एनडीएचे घटक हे नड्डाजी, राजनाथ सिंग, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि अमित भाई असे सगळेच मिळून राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलो. राष्ट्रपती महोदयांनी पण आम्हाला वेळ दिलेली होती. तिथं आम्ही सगळ्या एनडीएच्या घटक पक्षांचं पत्र सादर केलं. त्याच वेळेस सगळ्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांनी एनडीएच्या सही करून पाठिंबा देखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता दिला. आणि त्याच्यात मोदी साहेबांनी पण नंतर मार्गदर्शन केलं. ती बैठक संपल्यानंतर मी आत्ता सांगितलं तसं राष्ट्रपती महोदयांचं वेळ घेतल्यानंतर राष्ट्रपती महोदयांना मी विनंती केली की तुम्ही आता निमंत्रित करावं, फुल मेजॉरिटी आमच्याकडे आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी संध्याकाळी याबद्दल मोदी साहेबांना वेळ देते. आणि त्यांनी मोदी साहेबांना वेळ दिली. मोदी साहेबांनी भेटल्यानंतर आजचा शपथविधीचा दिवस ठरला. आणि आज आम्ही सगळेजण त्या शपथविधीच्या करता आलोय. एनडीएचे घटक या नात्याने आमच्याशी त्याच मीटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी, इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना आमच्या म्हणजे राजनाथ सिंगजी, अमित भाई आणि नड्डाजी हे तिघ जण चर्चा करतील. तशा पद्धतीनं नड्डांच्या घरी वेळ दिला गेलेला होता. आणि त्यांनी प्रत्येकाला वेळ देऊन सगळ्यांशी चर्चा केली. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा आहे. आणि 2-3 महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या 2 जागा वाढत आहेत. हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं. म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 4 होतीये. तर त्यामध्ये आम्हाला एक जागा त्या मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे, याची रिक्वेस्ट आहे. आणि तशा पद्धतीनं अनेकांनी भेटून त्यांचं त्यांचं काय सांगितलं असेल. काल त्यांचा शेवटी मला फोन आला. मी तिघांशी पण वेगवेगळ्या त्या ठिकाणी बोललो. आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे, अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आलेत, परंतु एनडीएचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय.
त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाहीयेत कुणी त्यांचं सदस्य, परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडेंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडेंटची चार्जशी देतो, ती आपण घ्या. राज्यमंत्रीपद पण तू इंडिपेंडेंट चार्ज. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर भुजबळ साहेब होते, धनंजय मुंडे होते, आम्ही बरेच जण होतो. तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांची जागा घेऊन, ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत, त्यांना ती घ्यायची. आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बुवा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून घ्या, वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेले आणि त्याकरता तुम्ही त्या कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्तित होईल. ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचंय. आम्ही आज वेगवेगळ्या सद मेंबर म्हणजे एनडीएचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काही काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतोय. आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाही तर आमची थांबण्याची देखील तयारी आहे. थांबून आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ. आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे. आम्ही मनापासून एनडीएच्या बरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, देशाच्या हिताकरता, एकंदरीत डेव्हलपमेंट करता. अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्या पुढे मांडली. आणि नंतर का होईना, आता मंत्रिमंडळ पूर्ण 89 का 83 सन्माननीय सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि एमओयू स्टेट मिनिस्टर होऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की ठीक आहे, आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू. पण अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो. धीरज शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांची देशाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय पार्टीने घेतला, त्याचंही पत्र आम्हाला द्यायचं होतं. तेही आम्ही धीरजींना दिलेलं आहे, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी युवकांची चांगली ताकद, चांगली शक्ती संपूर्ण देशामध्ये त्यांना मागचा अनुभव आहेच आणि त्याच्यातनं त्यांनी चांगलं काम करावं अशा प्रकारच्या मी आणि मी स्वतः व्यक्तीच्या आणि पक्षाच्या वतीनं पण त्यांना शुभेच्छा देतो. पूर्णपणे आज त्यांच्यावर आता ती जबाबदारी असताना, कुठलंही काम करत असताना पक्षाची प्रतिमा वाढेल, पक्षाला बळकटी येईल, युथ जास्त पक्षाच्या बरोबर जोडला जाईल अशा पद्धतीचं काम इतर सहकारी मित्रांना घेऊन देखील धीरज शर्मांनी करावं अशा प्रकारच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आता 7:15 आम्हाला शपथविधीच्या करता राष्ट्रपती भवनमध्ये बोलवलेलं आहे, त्याकरता आम्ही शपथविधीला इथून आपल्याशी बोलल्यानंतर तिकडे जाणार आहोत. शपथविधी झाल्यानंतर एक डिनर पण आहे आणि डिनर झाल्यानंतर रात्री आम्ही मुंबईला परत जाणार आहे. उद्याच्याला आमचा वर्धापन दिन आहे 25वा. इथल्या वर्धापन दिनाच्या संदर्भामध्ये स्वतः धीरज शर्मा इथं थांबून इथलं फ्लॅग होस्टिंग असेल, बाकीचे जो काही कार्यक्रम असेल आमच्या वर्धापन दिनाचा ते आमची इथंची टीम साजरे करेल. आम्ही सगळ्यांनी उद्या 3 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाची मीटिंग बोलवलेली एक कार्यक्रम घेतलेला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमची आमची भूमिका मांडू. उद्याच्या काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी राहणार आहे त्या पद्धतीची संपूर्ण सगळ्या गोष्ट तिथं समजावून सांगू.